चित्र काढले, गंगाराम तांबट वेरूर काळले येथील लेण्यांची चित्र काढली, पेस्तनजी बोमन ताजमहलची चित्र प्रतिमा बनवली, हे चुकीचं आहे की नाही, ताजमहलची चित्र प्रतिमा नाही बनवली त्यांनी, राजा सोमेश्वर मान सोलास या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केले, बाकी सारे बरोबर आहेत। पोस्तनजी बोमन हे चुकीचं आहे, पोस्तनजी बोमन यांनी अजिंठा आणि वेरूळ लेण्यातील प्रतिकृती काढली, ताजमहलची नाही काढली। ओके, तर चुकीची जोडी काय करायचं, योग्य जोडी मग खाली लिहायची, चुकीची जोडी ओळखायची आणि योग्य जोडी लिहायची। आता योग्य जोडी लिहिता म्हणजे तुम्हाला चुकीची जोडी ओळखता आली असा त्याचा अर्थ आहे ना, समजते ना तुम्हाला, उत्तर कसं लिहायचं नीट समजून घ्यायचं, म्हणजे जोड्या दिलेले असतात त्याच्या खाली चुकीची जोडी लिहायची आणि मग खाली योग्य जोडी, ही चुकीची जोडी आहे, योग्य जोडी ही आहे, किंवा योग्य चुकीची योग्य जोडी असं लिहायचं, म्हणजे चुकीची जोडी ती योग्य केलेली जोडी असं। तिसरा बघा, सारनाथ अशोक स्तंभ, सांची स्तूप, विजापूर कुतुब मिनार आणि हिंगोली हेमाडपंथी मंदिर। आता चुकीची जोडी आहे विजापूर, विजापूरला कुतुब मिनार नाही, विजापूरला गोल घुमट आहे की नाही, गोल घुमट पाहिजे होतं, मग काय लिहायचं, चुकीच्या जोडीची योग्य जोडी काय आहे, विजापूर गोल घुमट। नंतर चौथा बघा, नागर शैलीची मंदिरे पूर्व भारत, द्रविड शैलीची मंदिरे दक्षिण भारत, भूमी शैलीची मंदिरे मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि द्रविड नागर मिश्र शैली वेसर शैली आहे की नाही। तर यामध्ये चुकीची जोडी आहे नागर शैलीची मंदिरं। आता नागर शैलीची मंदिरं पूर्व भारतात दिलेली आहेत, अरुणाचल सिक्कीम या भारतात या भागात नाही आहे ती, नागर शैली ही उत्तर भारतातली आहे, कुठे आहे ती, उत्तर भारतात, ती पूर्व भारतात येत नाही। तर अशी ही नागर शैली आहे, नीट लक्षात ठेवायची। मग खाली लिहायचं चुकीच्या जोडीची योग्य जोडी, नागर शैलीची मंदिरे उत्तर भारत। आणि शेवटचा आणि पाचवा प्रश्न यामधला, महाराष्ट्र लावणी नृत्य बरोबर आहे, ओडिसा ओडिसी बरोबर आहे, तामिळनाडू कथक चुकीचा आहे की नाही, तामिळनाडूला भरतनाट्यम पाहिजे, आंध्र प्रदेश कुचीपुडी हे बी बरोबर आहे, मग चुकीच्या जोडीची योग्य जोडी कोणती, तामिळनाडू भरतनाट्यम, तिथं काय दिलंय, तामिळनाडू कथक, कथक नाही, तामिळनाडूला भरतनाट्यम पाहिजे। अशा पद्धतीनं हे दोन्ही प्रश्न, छोटे छोटे प्रश्न, पर्याय उत्तर आणि चुकीची जोडी दुरुस्ती करून लिहा, असे दोन प्रश्न आज आपण या लेक्चरला पाहिले। आणि मी पुन्हा एकदा सांगतो, हे सारे प्रश्न असतात ना, गाळलेली जागा असो, योग्य पर्याय असो, संकल्पना चित्र असो, किंवा चुकीची जोडी दुरुस्ती करून लिहा असो, हे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ना, ते सारे वाचनानंच करायचे असतात, म्हणजे एकदा दोनदा तीनदा खूप वेळा आपण वाचतो, वर्गातच वाचतो, मला माहितीये मुलं घरी कितीही सांगितलं तरी वाचन करत नाही, वाचनाचा का पुनर्ठेव कंटाळाचा येतो, म्हणजे जी गोष्ट शिक्षणासाठी आवश्यक आहे ना तीच गोष्ट मुलांना का नको वाटते, याचं कारण काय मला समजलेलं नाही, उलट वाचनाची आवड असली पाहिजे, समजलं, वाचनाची संस्कृती आपण रुजवायला पाहिजे, आपल्या पिढीनं रुजवली तर पुढच्या पिढीत जाते ना, घरामध्ये वाचनासाठी वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं पाहिजे, पुस्तकावर सर्वात जास्त खर्च घरामध्ये ज्या होतो ना त्या घराचं भविष्य काही सांगायची गरज नसते, कुणी दारात भविष्यवत्ता येऊन सांगण्याची गरज नाही, त्याचं भविष्य उज्ज्वलच असणार, समजलं, पुस्तक संस्कृती पाहिजे, ग्रंथालय संस्कृती पाहिजे, बाकी काही नसलं तरी चालेल, घरात टीव्ही वगैरे नसलं तर काही गरज नाही त्याची, समजलं, पुस्तकांची स्ट्रेंथ वाढली पाहिजे, घरामध्ये वाचन संस्कृती रुजली पाहिजे, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपण ती जाणीवपूर्वक रुजवली पाहिजे। आपण नशिबे आहोत, महाराष्ट्रात जन्माला आलो, महाराष्ट्रात फार मोठं वाङ्मय आहे, संतांचं आध्यात्मिक वाङ्मय तितकंच आहे, बाकीचं वाङ्मय सुद्धा फार मोठं आहे, फार मोठे मोठे साहित्यिक लिहून गेलेले आहेत, होऊन गेलेले आहेत, लिहून गेलेले आहेत आपल्यासाठी, त्याचा परिपूर्ण फायदा घेतला पाहिजे की नाही, आपण घेतला पाहिजे, वाचन संस्कृती रुजली पाहिजे, हे प्रश्न येण्यासाठीच नाही मी सांगत, हे प्रश्न तरी आले, म्हणजे आलेच पाहिजे, त्याचा काही प्रश्न नाही, ते आपली जबाबदारीच आहे, ते आपलं कर्तव्यच आहे, आपण विद्यार्थी आहोत म्हटल्यानंतर अभ्यास करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे, बाकीच्या साऱ्या गोष्टी घेऊ नये, नंतरचे, पहिला आपण अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाला वाचनाची गरज दिली, म्हणजे जोड दिली पाहिजे, त्याची गरजच आहे वाचनाची, लिखाण वाचन केलंच पाहिजे, मुलांना वर्ष वर्षभर लिहितच असतं, परीक्षा जवळ आली तरी लिहितच बसलेली असतं, बरं लिहितात ते लिहितात स्वतःच्या बुद्धीनं नाही लिहिणार, हे बघून लिहिणार, बरं का, गाईड घेऊन समोर ठेवणार, मग काय उपयोग आहे लिहू, गाईड समोर ठेवणार, नोट्स समोर ठेवणार आणि लिहून काढणार, उगीच दाखवायचं म्हणून, शिक्षकांनी सांगितलं म्हणून, असे अशी जी वृत्ती आहे ना ती
थोडीशी आपल्याला त्रासदायक ठरते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये वाचनाची ही जी संस्कृती आहे ती रुजवली पाहिजे. लिखाणाची संस्कृती ही पाहिजेच, ती शैक्षणिक प्रक्रिया आहे. लिखाणाशिवाय आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे, लिखाण तर पाहिजे मग, पण किती काय कूट सूट लिहित बसायचं. आपण पाठात बर लिहितोय ते आपल्या बुद्धीचं तरी लिहिलं पाहिजे. बघून लिहून काय काय साधलं जातं सांगा बघू. गाड्यांना जसं तसं उतरायचं, गाड म्हणजे असं काय आहे सांगा, काय ब्रह्मदेवानं लिहिलेलं आहे का नारदानं लिहिलेलं आहे, कुणी लिहिलेलं आहे काय, तुमच्या आमच्या सारख्या माणसाने लिहिलेलं आहे, सामान्य शिक्षकाने लिहिलेलं आहे. आपणही त्याच्यापेक्षा सुंदर उत्तर करू शकतो, लिहू शकतो, याचा विश्वास ज्याच्याकडे असतो ना तो बरोबर करणार, तो बरोबर बाजी मारणार, समजलं, जिंकणार तो सर्वात पुढे असणार. आपलीही बुद्धी आहे ना, आपल्यालाही काहीतरी वाटतं ना, आपल्यालाही लिहिता येतं, आपल्यालाही विचार असतो, तो आपण मांडायला शिकलं पाहिजे, लिहायला शिकलं पाहिजे, सांगायला शिकलं पाहिजे. एक नाही न्यूनगंड असता कामाने, दहावीचे विद्यार्थी आहोत आपण, उद्याच्या भारताचे आदर्श नागरिक आहोत, आधारस्तंभ आहोत असं म्हणत, एकविसाव्या शतकातली मुलं आहोत आपण, आपल्याला बघायची काही गरज नाही. आपल्याला साऱ्या सुविधा आहेत, पाठीशी आईवडील आहेत, सारे पुरवणारे आईवडील आहेत. आईवडिलांचं कलन म्हणजे संकल्पना काय सांगतो तुम्हाला, की नाही काही करायला तयार आहेत मुलांच्या शिक्षणासाठी, असे आईवडील लाभलेले आहेत आपल्याला. चांगले क्लासेस आहेत, चांगल्या शाळा आहेत तुम्हाला, काय नाही तुम्हाला सांगा. मग विकेचे डोळे कशासाठी आहे की नाही. मग आपण शिकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. वाचनावरून तिकडे गेलो आपण. वाचन संस्कृती ही फार महत्वाची संस्कृती असते. आपल्या घरामध्ये सुद्धा फक्त अकॅडमिक शैक्षणिक नव्हे, अनेक प्रकारची पुस्तकं असली पाहिजे. वाङ्मयानं माणूस ज्ञानी होतो आणि ज्ञानानं मनुष्य मोठा होतो, याच्याकडे जेव्हा होतो, अन्यथा नाही. प्रश्न तर पाठ करून काही उपयोग नसतो. ओके, पठांतरावर भर न देता आपण वाचनावरती आणि समजून घेण्यावरती भर दिला पाहिजे. मग पाठांतराची प्रक्रिया आपोआप तुमच्या बरोबर येते, तिला पर्यायच राहत नाही ना. ज्या माणसाचा आधार वाचन आहे, ज्या माणसाचं मनन आहे, चिंतन आहे, ज्या माणसांचं समजून घेण्याचं ग्रास्पिंग आहे, समजून घेण्याची कपॅसिटी आहे, त्या माणसाच्या घरात पाठांतर पाणी भरणार. समजतंय ना तुम्हाला? हा, पाठांतर पाणी भरणार, तुमची बुद्धी सारी सारं हे करून घेणार. तुम्हाला इतकं कळणार की शिक्षकांनाही कळणार असं काय नसतं. शिक्षक वगैरे, शिक्षक सुद्धा तयारी करून शिकवत असतात. म्हणजे बघावं लागतं अगोदर काय शिकवायचं आहे, काय नाही शिकवायचं आहे. तसं तुमचंही स्वयं अध्ययन हा पाहिजे. आपण स्वयं अध्ययन पूर्णच विसरलो. म्हणजे स्वतः काय करायचं असतं किंवा स्वतः वाचायचं असतं, स्वतः अभ्यास करायचं असतो, ही हे कन्सेप्टच आता राहिलं नाही. काय काय कसं होणार आहे काय मला कळत नाही पुढच्या पिढी. अरे स्वतः अभ्यास करायचा असतो. तुम्ही क्लासचा अभ्यास करता, शाळेचा करता, तसा स्वतःचा एक अभ्यास असतो ना, तो कधीतरी केला पाहिजे की नाही. आणि पाठांतराचा हा जो विषय आहे ना, तो स्वतःच्या अभ्यासामध्ये येतो. लिखाण, पाठांतर, सराव, साऱ्या गोष्टी समजून घेणं हे अभ्यासामध्येच येतं. हे सारं झालं पाहिजे बळानं, तर भविष्य उज्ज्वल आहे. या ठिकाणी आपण थांबूया. हा चौथा कलांचा, भारतीय कलांचा इतिहास हा या ठिकाणी संपलेला आहे. तीन लेक्चर आपण दीड दीड तासाचे घेतलेले आहेत, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपला असं जाहीर करूया. चला, तुमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही फक्त अभ्यासाला सुरुवात करायची. ओके, आईवडिलांचे आशीर्वाद, शिक्षकांचं मार्गदर्शन, शुभेच्छा आणि तुमची मेहनत, अशी असं कॉम्बिनेशन असलं की चांगलं फळ मिळतं. ओके, धन्यवाद.